शिवसेनेचा जाहीरनामा अर्थात वचननामा म्हणजे नागरिकांशी साधलेला सरळ सरळ संवाद। आपल्या कृतीमधून जनतेला मूलभूत सुविधा देताना एकनिष्ठ शिवसैनिक तथा लोकप्रतिनिधी नेहमी आघाडीवर असतात। नाशिक महानगरपालिकेतील शिवसेनेचे गटनेते तथा प्रवाह क्रमांक 8 नगरसेवक विलास शिंदे हेही त्यापैकीच एक। शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा आदर्श घेऊन भगवा खांद्यावर मिरवणाऱ्या विलास शिंदे यांनी निवडणुकीदरम्यान गंगापूर गावामध्ये भव्य भाजी बाजार उभारण्याचा संकल्प सोडला होता आणि हा संकल्प त्यांनी नुकताच तडीस नेला असून 3.5 कोटींचा निधी खर्चून हे भाजी मार्केट उभा राहत आहे। या मार्केटच्या बांधकामाला नुकतीच सुरुवात झाली। या बाजारात 36 गाळे तसेच भाजी विक्रेत्यांसाठी ओटे बांधले जाणार आहेत। शिवाय 1200 ते 1300 आसन व्यवस्था असलेला एक सभागृहही इथं राहणार आहे। याचबरोबर गंगापूर गावातील राजवाडा भागात रस्ते जलवाहिन्यांच्या कामालाही प्रारंभ झाला। 1.25 कोटींचं हे काम झालंय। नगरसेवक विलास शिंदे यांनी याविषयी मनोगत व्यक्त केलं। जो नागरिकांना शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही जी वचननामा दिला होता त्या वचननाम्यामध्ये खास वैशिष्ट्य होते की गंगापूर गावामध्ये भाजी मार्केट असायला हवं अशी नागरिकांची सातत्याने मागणी होती। भाजी मार्केट होतं परंतु त्या ठिकाणी पुरेशा अशा सुविधा नव्हत्या आणि म्हणून नाशिक महानगरपालिकेमध्ये पाठपुरावा करून गेल्या 5 वर्षापासून महापालिकेमध्ये प्रशासनाचा पाठपुरावा करून आज या ठिकाणी भाजी मार्केटच्या कामाला सुरुवात झालेली आहे। प्रथमतः हे भाजी मार्केट साधारणतः 3.5 करोड रुपयाचं जे खोका मार्केट आहे पूर्ण यामध्ये खाली 36 गाळे आहे आणि भाजी विक्रेत्यांसाठी सुद्धा ओटे आहेत। तसेच त्यावरती गंगापूर गावामध्ये आपण बघितलं असेल सार्वजनिक कामासाठी कुठलाही हॉल नाही किंवा कुठली सुविधा नाही आणि म्हणून ज्या दिवसापासून नगरसेवक झालो त्या दिवसापासून नागरिकांची मागणी होती की गोरगरीब जनतेचे जे सुखादुःखाचे कार्यक्रम असतील जे सार्वजनिक कार्यक्रम असतील त्याला कुठलाही असं बंदिस्त हॉल नव्हता आणि म्हणून ह्याच मार्केटच्या वरती साधारणतः 1200 ते 1300 लोक बसतील अशी आसन व्यवस्था असलेला एक सुसज्ज असा हॉल असणार आहे। ज्या ठिकाणी दशक्रियाविधीचे गंधमुक्तचा कार्यक्रम असेल वर्ष साधनाचे कार्यक्रम असतील किंवा साखरपुडे असतील गोरगरिबांचे जे काही सुखदुःखाचे कार्यक्रम असतील त्या ते या ठिकाणी होतील। त्याचप्रमाणे गंगापूर गाव राजवाडा येथे सुद्धा 1.27 करोड रुपयाचं एक भव्य असं हॉलचं कामाला सुद्धा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि खरं तर हे अनेक कामांना सुरुवात या ठिकाणी प्रभागामध्ये झाले। रस्ते असतील पाण्याच्या पिण्याच्या पाईपलाईन असतील त्यासुद्धा 3.5-4 करोड रुपयाच्या पाण्याच्या पिण्याच्या मोठ्या व्यासाच्या लाईनचं कामसुद्धा या ठिकाणी सुरू झालेलं आहे। परंतु आपल्याला माहिती आहे जगभरामध्ये कोरोनाचं संकट आहे आणि या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवरती सोशल डिस्टन्सिंगच्या डोळ्यासमोर ठेवून आणि कुठलाही त्या ठिकाणी गाजावाजा न करता त्या ठिकाणी आम्ही स्वतःहून हे कामं या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। प्रशासनाचे अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक म्हणून आम्ही तिन्ही नगरसेवक यामध्ये आम्ही मी प्रशासनाला धन्यवाद देतो की प्रशासनाने आमच्या चारही नगरसेवकाच्या पाठपुराव्याला या ठिकाणी यश आलं आणि या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे। भविष्यामध्ये येत्या एखाद्या वर्षामध्ये हे सगळे कामं पूर्णत्वास जातील आणि ज्यावेळेस लोकार्पण असेल त्यावेळेस या सगळ्या कामांचा लोकार्पण हा माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा शिवसेनेचे नेते आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते व्हावे अशी सुद्धा नागरिकांची मागणी आहे। आता भविष्यामध्ये काम झाल्यानंतर नक्कीच या पद्धतीने ज्यावेळेस जी काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीला अनुसरून आपल्याला सर्वांना प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे काळजी घेणं गरजेचं आहे। मी प्रशासनाला पुन्हा धन्यवाद देतो की प्रशासनाने माझ्या प्रभाग क्रमांक 8 मधील जे जे कामांची आम्ही मागणी केली होती त्यापैकी बरेचसे कामं हे कामाला सुरुवात केलेली आहे त्याबद्दल प्रशासनाला मनापासून धन्यवाद देतो। नागरिकांना नम्रतेची विनंती करतो की आपण ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून जी काही कोरोनाची पार्श्वभूमी आहे शासन जे वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करते त्या शासनाच्या नियमांचं पालन करून या ठिकाणी आपण सुद्धा आपला जे काही शासन आदेश देतील त्या आदेशाचं पालन करावं एवढीच मी आपल्याला सर्व नागरिकांना विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। जगभरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलेले आहे आणि यामुळे संपूर्ण जगामध्ये आपल्या विशेषतः महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये या लॉकडाऊन आहे आणि प्रशासन आणि माननीय मुख्यमंत्री महोदय वेळोवेळी ज्या काही सूचना करत आहे त्या सूचनांचा आपण सर्वांनी आदर करून पालन करावं ते आपल्या हिताचे आहे ही मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि आपणसुद्धा संकटं येतात संकटं जातात हे संकटसुद्धा गेल्याशिवाय राहणार नाही। आपण सर्वजण प्रशासन पोलीस प्रशासन असेल मनपा प्रशासन असेल वैद्यकीय प्रशासन असेल आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देईल की अतिशय काळजीपूर्वक या सगळ्या गोष्टी हातवत आहे। आपण फक्त प्रशासनाला आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जे काही सूचना आपल्याला सांगितल्या त्या सूचनाचं जर तंतोतंत पालन करावं एवढी मी आपल्याला आपल्या माध्यमाच्या माध्यमातून विनंती करतो। सामाजिक अंतर राहत ही विकास कामं सुरू झालीत। भाजी मार्केटचं काम वर्षभरात पूर्णत्वास येण्याची शक्यता असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या वास्तूचं लोकार्पण करण्याचा मानस विलास शिंदे यांचा आहे। उमेश आवनकर, दिशानुज, नाशिक।